नमस्ते मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपाय हे आमचं पुस्तक वाचून दाखवत आहे व्हिडिओ नंबर चारशे तीन तक्ता नंबर सहा कफ किंवा श्वासाला त्रास झालेल्या बाळाला कुठला आजार असेल बरं म्हणजे ज्याला डिफरेंशियल डायग्नोसिस म्हणतात म्हणजे कफ आणि श्वासाचा त्रास आहे आणि इतर लक्षणावरून कुठला आजा आजार आहे ते ओळखायचा तर मी तुम्हाला प्रत्येक आजाराचे लक्षणं सांगतो ते असले की तो आजार उदाहरण एक न्यूमोनिया लक्षणे आणि खुणा एक खोकला व श्वास दोन खालची छाती आत ओढली जाते तीन ताप चार कोअर्स क्रॅकल्स किंवा ब्रॉन्कल ब्रिदिंग किंवा परकशन केले की डलनेस व मोठ्या क्रेप्स कोर्स क्रॅकल्स म्हणजे नाकामध्ये सर्दी असेल तर बुडबुड्याचा आवाज येतो तसा आवाज छातीतून येणे पा बुडुबुड्यातनं हवा जाईल अशा त्याचा आवाज ब्रँकेल ब्रिझिंग म्हणजे असा आवाज छातीतून येणे आणि आपण मा पाणी अर्ध पाणी भरलेल्या माठावर जर बोटाने आवाज केला तर जिथे पाणी भरला त्या वा त्या तिथे आवाज आला येईल आणि जिथे हवा आहे तिथे आवाज अलग येईल जसं छातीमध्ये ठोकलं तर छातीमध्ये सगळीकडे हवा असते पण जिथे सर्दी कफचा कफ भरतो ते पाणी भरल्यासारखं होते तो तो आवाज अलग येतो आणि ते ओळखता येते त्याला परकशन म्हणतात म्हणजे तबला तबला वाजवणे छातीचा तबला वाजवणे आणि कंढणे कंढणे पाच गोष्टी आहे म्हणजे हे असेल तर निमोनिया निमोनियाच्या खूण आहेत खोकला व श्वास छाती खालची छाती आत ओढली जाते ताप येतो कोर्स क्रॅकल्स किंवा ब्रॉन्क्युल ब्रिदिंग शेतच खूप ऐकून आणि परकशन म्हणजे बोटाने आवा वाजवलं तर डब्ब डब्ब डब असा आवाज येतो आणि मोठ्या क्रेप्स असतात आणि बाळ कणतो कणणाऱ्या कंट बाळाला जीवाला धोका असतो त्याला तात्काळ निमुनियामध्ये जीवाला धोका असतो त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे दुसरा आजार छातीत पाणी होणे म्हणजे इफ्युजन व पू भरणे म्हणजे एम्पायमा म्हणजे पु पूर, पूरूपी पाणी असेल तर एम पायमान साधं पाणी असेल तर एफ्युजन तर ज्या भागात समजा आणि डावी छाती ज्या भागात पाणी भरते उजव्या भागात जर पाणी भरलं तर त्या भागाची छाती त्यात हवा जातच नाही त्यामुळे ती कमी हलते आणि जर बोटाने वाजवलं तबल्यासारखं प्रकर्षन केलं तर आपल्याला हवेचा अलग अलग मोठा मोठा आवाज येतो आणि पाण्याचा आवाज दब्ब आवाज येतो डल आवाज येतो दगडावर ठोकल्यावर येईल तसा आवाज येतो आणि त्या भागात हवा जात नाही जिथे पाणी असेल तिथ तिथे सो तीन गोष्टी होतात छातीत पाणी झालं आणि ते पिकलं या दोन एक असेल तर तर जिथे पाणी किंवा पू भरतो तिथे हालचाल कमी असते बोटांनी वाजवलं प्रकाशन केलं तर दगडासारखं दगडावर केल्यासारखा आवाज येतो आणि त्या भागात हवा जात नाही तर त्याला इफ्युजन किंवा एम्पायमा झाला असं कळते दमा वीज म्हणजे शिट्ट्या तो वारंवार दम लागतो श्वास नीट घेता येत नाही श्वासाला त्रास होतो रात्री खोकल्याचा श्वासाचा त्रास होतो धावून खेळून व्यायाम आणि दम लागतो जिने चढून दम लागतो दम्याच्या श्वासनळीला मोठ्या करणाऱ्या श्वासनळी रुंदक म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर औषधाने गुण येतो आणि बाळाला किंवा घरच्यांना दम्याचा आजार आहे हे माहिती असते ब्रॉन्क्योलायटीस या आजारात खोकला येतो वीज म्हणजे शिट्ट्या ऐकायला येतात क्रॅकल्स म्हणजे क्रेप्स असतात आणि एक वर्षाखालचं बाळ असते म्हणजे एक वर्षाखालच्या बाळाला खोकला आणि एकदम वीज क्रॅकल्स क्रेप्स लागल्या तर ब्रॉनक्योलायटिस मलेरिया मलेरियाचा हिर ताप त्याला ताप असतो तापलेल्या बाळाला जलद श्वास असेल रक्त कासपट्टीवर तपासलं की मलेरियाच्या पेशी दिसतात किंवा जलद तपासणीमध्ये पट्टी असते जलतपासणीची त्यात पण मलेरिया आहे हे कळते पांढरे तळहात पांडुरोग उर्फ ॲनिमिया आणि गावात मलेरिया आहे गंभीर मलेरियामध्ये आजारात खोल श्वास लागतो खालची छाती आत ओढली जाते स्टेथोस्कोपने छाती साफ आणि छातीत काय ऐकायला येत नाही निमोनिया असेल तर छातीमध्ये निरनिराळे आवाज येतात क्रेपिटेशन्स येतात क्रॅकल्स येतात पण नि मलेरियाने गंभीर झालं श्वास वाढला तरी छाती साफ असते अति ॲनिमिया तीव्र पांडुरो याच्यामध्ये हालचालीने दम लागतो तळहात तळपाय पांढरे असतात आणि हिमोग्लोबिन एचबी सहा ग्रामपेक्षा कमी असते हृदय फेल हार्ट फेल होणे एक मा मानेतील ज्युग्युलर वेनमध्ये प्रेशर वाढलेले असते मोठ्या मुलांमध्ये हे दिसते दोन हृदय टोक म्हणजे अपेक्सबीट डावीकडे बाहेर सरकलेले असते हृदयामध्ये मरमर स्टेटोस्कोपमध्ये काही मुलांमध्ये ऐकू येते गॅलप म्हणजे अतिजलद हृदयगती हृदय हृदयाचे ठोके लप डब लप डब असे ऐकायला येतात पण गॅलप म्हणजे दोन एका दोन दोनचे ठो लप डब लप डब लप डब असे येतात सगळ्यांना चांगल्या लोकांना पण ते जेव्हा जलद चालतात तेव्हा घोडांच्या टापासारखे त्याला घोडांच्या घोड्यांच्या पळायलाच घ्यायला म्हणतात तर टप 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 असे आवाज येतात आणि हृदयगती जलद असते आणि फाईन क्रॅकल्स क्रॅकल्स म्हणजे क्रिपिटेशन्स म्हणजे बुडबुड्यामधून हवा गेली तर जसा आवाज येतो किंवा नाकात सर्दी असताना आपण हवा घेतो नाकात जसा आवाज येतो ना तसा आवाज छातीत येतो त्याला क्रॅकल्स म्हणतात तर फाईन क्रॅकल्स छातीच्या खालच्या भागात येतात आणि लिव्हर म्हणजे यकृत मोठं होतं आणि पोटामध्ये ते हाताला लागते या सहा खुणा हृदय फेल दाखवतात एकदा परत सांगतो मानेत मध्ये प्रेशर वाढते हृदयाचं टोक डावीकडे बाहेर सरकते बिट हृदयात मरमर काही मुलात ऐकायला येते घ्यायला असतो हृदय गती जास्त असते फाईन क्रॅकल्स छातीमध्ये येतात आणि लिव्हर मोठं होते आणि पोटामध्ये ते हाताला लागते जन्मजात हृदयविकार आणि निळेपणा यात बाळ निळं असते बोटामध्ये क्लबिंग असते म्हणजे नख आणि बोट याचा जो जोड असतो तो सुजतो फुगलेला दिसतो त्याला क्लबिंग म्हणतात आणि हृदयामध्ये मरमर असते शेतस्कूपने ऐकता येते आणि वर सांगितलेल्या फेलच्या खुणा असतात जन्मजात दुसरा हृदयविकार असतो ज्यात निळे पण नसते त्याच्यामध्ये बाळाला दूध प्यायला त्रास होतो बाळाची वाढ होत नाही बाळाच्या कपाटावर कपाळावर घाम येतो हृदय असते तो छातीतला भाग वर उचललेला दिसतो किंवा वर उचलला जाताना दिसतो हृदयाची मरमर काहीमध्ये ऐकायला येते आणि हार्टफेलच्या खुणा असतात जर क्षय असेल तर सहा गोष्टी एक लांबणारा खोकला दोन आठवड्यापेक्षा जास्त दोन घरी क्षयरोगाच्या संपर्कात तीन वाढ होत नाही बारीक आहे वजन कमी होत आहे चार एमटी टेस्ट पॉझिटिव्ह येते पाच छातीच्या एक्सरेमध्ये प्रायमरी कॉम्प्लेक्स किंवा मिले रिक्ष आहे सहा मोठ्या मुलाच्या बेडक्यामध्ये थुंकी क्षयरोगाचे जंतू मिळतात एमटी टेस्ट म्हणजे हाताला इथे सुई लावून क्षयरोगाच्या जंतूचं जे कण तिथे देतात आणि त्याला सूज येते ती मोजतात आणि छातीच्या एक्सरेमध्ये मिलेरी म्हणजे धुळेच्या कणासारखे ज्वारीच्या दाण्यासारखे कण पांढरे कण छातीवर दिसतात आणि मोठ्या मुलांच्या बडकेमध्ये जे क्षयाचे जंतू असतात त्याचा नवीन तपासण्या होतात त्या एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आपल्याला क्षयरोग आहे का आणि तो सर्व औषधांनी म बरा होईल की नाही याचा रिपोर्ट येतो त्याला सी बी नॅट म्हणतात किंवा जीन एक्सपर्ट टेस्ट म्हणतात ती करायला पाहिजे आणि सरकार ती मोफत करते सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिकेला त्याची मशीन मोफत दिलेली आहे काही करोडची मशीन आहे तपासायला काही हजार लागतात पण ते आता नगरपालिका मोफत करतात डांग्या खोकला चार गोष्टी एक अचानक खोकल्याची उबळ येते मग हूप उलटी निळे होणे वा श्वास थांबणे खोकला करता करता हा हो श्वास घेताना श्वास निळे लहान झाल्याने असा आवाज येतो याला हूप म्हणतात म्हणून त्याला वूपिंग कफ मिळतात कफ म्हणजे खोकला करणे आणि खोकला करून हवा घेताना असा आवाज येणे आणि दोन मध्ये त्याला काही नसते आणि ताप नसतो आणि त्रिगोणी किंवा ट्रिपल लस दिलेली नसते लांबणारा खोकला खूप खोकला आणि खोकल्याची उबळ येते आणि खोकला खोकताना हवा हवा आत घेताना असा आवाज येतो याला वूप म्हणतात दोन उबडींच्यामध्ये काही नसते ताप नसतो आणि त्रिगुणी लस म्हणजे ट्रिपल लस दिलेली नसते अशा वेळा डांग्या खोकल्याचं रोगनिदान मुलांमध्ये होते फॉरॅन बडी म्हणजे छातीमध्ये चणा शेंगदाणा प्लास्टिकचं बटन असं काहीतरी जाणे हवे सो मुलं -खा तोंडात घालतात आणि ते श्वास नळीत चाललं जातं शेंगदाणा चणा असं काहीतरी ते जेव्हा जातं तेव्हा ह्याचे तीन लक्षणं ते टाक जातं तेव्हा ते मुलं अचानक गुदमरतात सो अचानक गुदमरणे अचानक घरघर व हो श्वासाला त्रास आणि ते ज्या भागात जातं तिकडे हवा नाही जाऊ शकत ह श्वास हवेचा प पा, न पाईप अडकतो श्वासनळीमध्ये अडकते ना तर तिकडे हवा नाही जात म्हणून छातीच्या एका भागात हवा कमी जाणे व तिथे शिट्टीसारखा आवाज येतो त्याला वीज म्हणतात सो अचानक गुदमरणे अचानक घरघर श्वासाला त्रास छातीच्या श्वास एका भागात हवा कमी जाणे आणि वीज शिट्या ऐकू येणे म्हणजे फॉरेन बॉडी किंवा श्वासनळीमध्ये चणे शेंगदाणे असं काहीतरी बाहेरून गेलाय निमोथोरॅक्स निमोथोरॅक्स म्हणजे फुफ्फुसं दोन असतात फुफ्फुस हे हवे भरलेल्या स्पंजसारख्या पिशव्या असतात त्याला जर आजाराने जर भोग पडलं तर हवा फुफ्फुसाच्या जा बाहेर जाते छातीच्या जा पिंजऱ्याच्या आत आणि हा फुफ्फुसाच्या बाहेर अशी हवा जाते आणि फुफ्फुसाचा जा फुगा लहान होऊन जातो पण ते काम नाही करत त्यामुळे दोन फुफ्फुसाचं काम उरलेलं आहे फुफ्फुसावर येते आणि त्याला दुप्पट श्वास घ्यायला लागतो तो थकतो आणि मरू शकतो तर निमोथेरॅक्स हे अचानक फु फुटतो फुगातो म्हणून जे सुरुवात अचानक असते सहसा अचानक सुरुवात सहसा छातीत मार लागल्यावर काही लागलं लाग आणि असं होतं दुसरं आपण जर बोटांनी वाजवून पाहिलं तर जिकडे फुटला आहे फुफ्फुस फुटला आहे तिकडे हवा जास्त आहे म्हणून तिकडे हायपर रेझोनंट नोड येते म्हणजे मोठा आवाज येतो साध्या फुफ्फुसापेक्षा जास्त मोठा आवाज येतो आणि त्या बाजूचे जे छातीतले अवयव अवयव श्वासनळी ट्रकिया वगैरे हे दुसऱ्या बाजूला सरकतात सो तीन गोष्टी होते अचानक श्वासाला दम लागतो एका बाजूला परकशन नोड हायपर रेझोनंट असते म्हणजे जास्त मोठा आवाज येतो ठोकून पाहिल्यावर आणि छातीमधले त्या बाजूचे अवयव दुसरीकडे सरकतात श्वासनळी हृदय वगैरे सगळं असं असेल तर निमोथेरेक्सचा आजार जाणावा निमोसिस्टिस निमोनिया हा सहसा एच आय व्ही पॉझिटिव आई किंवा बाळ असेल त्याला होतो ह्या कमजोर लोकांना होतं सर्वसाधारण सर्वसाधारण लोकांना होत नाही दोन ते सहा महिन्याचं सा बाळ असते त्यातून सगळीकडे निळेपणा दिसतो हातबाहेर निळेपणा दिसतो छाती फुगलेली असते श्वास जलद असतो बोटांना क्लबिंग असते क्लबिंग म्हणजे काही महिन्यांचा आजार आणि एक्सरेमध्ये आजार दिसतो पण छि स्टेटोस्कोपला काय ऐकायला येत नाही आणि आई एच आय व्ही पॉझिटिव्ह असते आणि बाळपण एच आय व्ही पॉझिटिव्ह असते तर एच आय व्ही पॉझिटिव्ह एक टक्क्यापेक्षा कमी लोकसंख्या आहे सो एक टक्क्यापेक्षा कमी लोक लोकांमध्ये हा आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा दुर्मिळ आजार आहे क्रूप क्रूप म्हणजे स्वर यंत्राला सूज व आजार आपण हवा घेतो आणि हे याला लॅरिंग स्वरयंत्र म्हणतात आपण बोलतो तिथे जागा अगदी कमी असते याला जर सूज आली तर त्रास होतो श्वासाला आणि असा आवाज येतो श्वास घेताना घरघर ऐकू येते याला स्ट्रायडर म्हणतात आता ऐकून दाख करून दाखवतो असा आवाज येतो प्रत्येक श्वासाला गोवर आला असू शकेल मग त्यानंतर असं हू इथे सूज येऊ शकते आणि भुंकल्यासारखा खोकला येतो आणि आवाज बसलेला असतो या चार गोष्टींनी क्रूप स्वरयंत्राला सूज याचा रोग निदान होतं याच्यात जीवाला धोका होऊ शकतो बाळ मरू शकतो अचानक गंभीर होऊ शकतो याला दवाखान्यात ठेवायला पाहिजे पुढचा आजार घटसर्प डिप्थेरिया याच्यामध्ये घशात पांढरा पापुदरा असतो त्रिगुणी लस दिली की हा होत नाही त्यामुळे लस दिली का विचारायचं तर त्रिगुणी त्रिपल लस दिली नसते श्वासाला घरघर आवाज येतो घशात पांढरा पापुद्रा असतो आणि बाळाची वाढ होत नाही बारीक कमी वजन होत आहे एमटीफॉझिटिव्ह आणि हृदयगती अनियमित निकतेर्याचं परत सांगतो एक त्रिगुणी ट्रिपल लस घेतली नाही दुसरं श्वास घेताना घरघर घशात पांढुरका पापुद्रा होतो आणि डिप्थिरियामुळे हृदयगती अनियमित होते हे चारच गोष्टी लक्षात ठेवा तर खोकला आहे आणि सोबतचे जर लक्षणं खुणा पाहिल्या तर आपण आजार समजू शकतो या, या सर्व आजारात जीवाला धोका असतो हे शिकलं आणि सर्वांना शिकवलं तर खूप मुलं वाचतील तर हा संजीवनी मंत्र आहे हनुमान होऊन हा व्हिडिओ सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सॲपने टाका आणि सगळ्यांना रामबाण इलाज करायला मदत करा आणि सर्व मुलं छान करूया ही सर्वोत्तम देशसेवा आहे धन्यवाद मी डॉक्टर हेमंत जोशी विरार जय हिंद